साहेब गेली अनेक वर्षापासून राजकारणात आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलेलं आहे, अनेक वर्ष मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळं त्यांना जी काही ज्या दर्जाची सुरक्षा द्यायची जी दिली गेलेली होती ती दिलेली सुरक्षा अशा निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडनं कमी करणं ही बाब अतिशय गंभीर आहे. माननीय जितेंद्र आव्हाड यांच्या बाबतीमध्ये तर कोर्टात काही लोकांनी असं सांगितलं की सनातनपासून यांना धोका आहे. सरकारने सुद्धा हे मान्य केलेलं आहे आणि म्हणून त्यांना ज्या दर्जाची सुरक्षा आजपर्यंत दिली गेलेली होती ती सुरक्षा सुद्धा या ठिकाणी सरकारकडून कमी करण्यात आली. म्हणजे नेमका सरकारचाच कट आहे का यांना सगळ्यांना संपवायचा असा प्रश्न आता आमच्या सर्वांच्या मनामध्ये या ठिकाणी येतो आहे. कारण दिलेली सुरक्षा तुम्ही कमी करताय आणि कुठलीही सुरक्षा दिली जात असताना त्याची कॅटेगरी ठरवली जाते, त्या विभागाकडून एक कमिटी बसून या बाबतीतला निर्णय केलेला असतो आणि तो निर्णय केलेला असताना आजपर्यंतची गरज होती एवढ्या सिक्युरिटीची या दर्जेच्या आणि आता अचानक त्या दर्जाची गरज नाही आणि एकच माणूस द्या असं कसं होऊ शकतं. आणि या दोन्हीही नेत्यांच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे आणि ज्या दर्जाची यापूर्वी सुरक्षा या आदरणीय भुजबळ साहेबांना आणि माननीय आव्हाड साहेबांना या ठिकाणी दिलेली आहे ती तात्काळ दिली पाहिजे. नाही तर मी स्वतःसुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटून या बाबतीत सांगणार आहे की हे जे काय चाललंय तुमचं, तुम्ही गृहविभागाचे प्रमुख आहात ते बरोबर नाही. कुठल्याही आमच्या पक्षाच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये नेत्याच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये जर सरकार कॉम्प्रोमाइज करत असेल तर आम्ही आमचं समर्थ आहोत, पण सरकारची जिम्मेदारी आहे ती जिम्मेदारी जर कानाडोळा सरकार करत असेल तर ती आम्ही नक्कीच त्यांच्या लक्षात आणून देऊ. आणि माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला की असलं गलिच्छ राजकारण या महाराष्ट्रात यापूर्वी कधीच झालं नाही.